नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर. माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. आज आपण एक अशा गोल्डन हेल्थ प्रीमिक्सची रेसिपी बघणार आहोत, ज्याच्यामधला स्टार इन्ग्रेडियंट आहे सुपर फूड हळद. हे गोल्डन हेल्थ प्रीमिक्स वापरून तुम्ही वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पेय बनवू शकता. या पेयांमुळे तुमची नुसती एनर्जीच नाही वाढत, तर इम्युनिटी बूस्ट होते, मेटाबॉलिझम सुधारतं आणि बॉडी डिटॉक्स होते. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनही दाबा, म्हणजे ज्या ज्यावेळी मी असे छान छान रेसिपीज पोस्ट करीन तुम्हाला त्याचं लगेच नोटिफिकेशन मिळेल. हे मिक्सचर बनवण्यासाठी वापरले गेलेले सगळे घटक महत्त्वाचे आहेत, एकही इन्ग्रेडियंट स्किप करू नका. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा घटक आहे हळद. हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचा घटक आहे, ज्याचे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदे आहेत. हळद अँटी इन्फ्लामेटरी आणि अँटीऑक्सिडंट आहे, त्यामुळे आतड्यांची सूज कमी होते, पचन सुधारतं आणि शरीरातील टॉक्झिन्स बाहेर टाकले जातात आणि म्हणूनच वेट लॉस व्हायला मदत होते. ज्यांना थायरॉईडचा आजार आहे त्यांची पचनशक्ती मंद झालेली असते, त्यांना गॅसेसचा प्रॉब्लेम असतो, त्यांच्या आहारामध्ये समावेश केल्यास त्यांच्या या तक्रारी कमी व्हायला मदत होते. तसं तर हळद आपण रोजच आपल्या जेवणामध्ये वापरतो, पण त्याचे पूर्ण बेनिफिट्स मिळण्यासाठी अशा पद्धतीने जर आपण हळदीचा समावेश केला तर त्याचे संपूर्ण बेनिफिट्स आपल्याला मिळतात. हळदीमध्ये असणारं कर्क्युमिन घटक शरीरामध्ये लवकर व चांगल्या पद्धतीने शोषण्यासाठी प्रत्येक वेळी काळी मिरीचा उपयोग करावा. जेव्हा जेव्हा तुम्ही हळद वापराल तेव्हा 2 ते 3 पिंच काळी मिरी पावडरचा जरूर उपयोग करा. हळदीमुळे आर्थरायटिसमुळे होणाऱ्या सांध्यांच्या वेदना कमी होतात, कॅन्सर प्रोटेक्ट व्हायला मदत होते, फॅट बर्न होतं, म्हणून वेट लॉस व्हायला मदत होते. या मिक्सचरमध्ये मी दालचिनीचा वापर केला आहे. दालचिनीमुळे पचन सुधारतं, रक्तातली साखर कमी व्हायला मदत होते आणि स्वीट क्रेविंग कमी होतं. याच्यामुळे ज्यांना डायबिटीज आहे त्यांच्यासाठी हे उत्तम आहे. हे मिक्सचर जरी खूप दिवस टिकत असलं तरी बनवायला सोपं असल्यामुळे थोडं थोडंच फ्रेश बनवायचं आणि वापरायचं. एकदा बनवलेलं मिक्सचर 8 ते 10 दिवस वापरू शकतो. मिक्सरच्या भांड्यामध्ये 12-15 काळी मिरी घालायची आहेत अख्खी. ऍसिडिटीचा त्रास असणाऱ्यांनी 7 ते 8 कॉर्न घालायचे, कारण हे उष्ण असतं. 7 ते 8 अख्खी वेलची घालायची आहे. 8 ते 10 छोट्या छोट्या दालचिनीच्या काड्या घालायच्या आहेत. दालचिनीच्या काड्या नसतील, पावडर असेल तर 1 मोठा चमचा पावडर घालायची आहे. 1 चमचा सुंठ पावडर घालायची आहे, याच्यामुळे पण पचन सुधारतं. ऍसिडिटीचा त्रास असणाऱ्यांनी 1/2 चमचा सुंठ पावडर घालायची आहे. 7 ते 8 केशराच्या काड्या घालायच्या. केशर सुद्धा पचन शक्ती वाढवण्यासाठी चांगलं असतं आणि याच्यामुळे स्किनचं टेक्स्चर पण सुधारतं. केशराचे हेल्थ बेनिफिट्सचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, चेक करा. याच्यात जी हळद घालायची आहे ती शुद्ध असावी. मी खामकर फूड्सची प्रीमियम क्वालिटीची शुद्ध हळद वापरणार आहे. हे पेड प्रमोशन नाही आहे, तुमच्याकडे जी शुद्ध हळद मिळत असेल ती वापरा. ही माझ्या माहितीतली आणि शुद्ध हळद आहे म्हणून मी ही दाखवतीये. 5 टीस्पून म्हणजे 5 चमचे हळद घालायची आहे. आपण हेल्थ मिक्सचर बनवतोय तर सगळ्या गोष्टी ह्या मेजरिंग स्पूननीच मोजून घ्या. याची मिक्सरमध्ये छान फाईन पावडर करून घ्यायची आहे. चला आता आपलं गोल्डन हेल्थ मिक्सचर तयार आहे. याला आपण टर्मेरिक टी मिक्सचर पण म्हणू शकतो. तयार झालेलं मिक्सचर एका एअरटाईट बरणीमध्ये भरून ठेवा. हे जरी खूप दिवस टिकत असलं तरी दरवेळी फ्रेशच बनवा. हे मिक्सचर वापरून वेगवेगळ्या हेल्दी रेसिपीज कशा बनवायच्या ते आपण इथून पुढच्या व्हिडिओजमध्ये बघणार आहोत. पहिली रेसिपी बघणार आहोत हळदीचे शॉट्स. हे हळदीचे शॉट्स कोणी आणि कसे घ्यायचे ते पुढे मी चार्टमध्ये सांगणार आहे. सगळ्यात पहिले आपण हे बनवायचं कसं ते बघूया. 1/4 चमचा तयार मिक्सचर एका कपमध्ये घ्यायचं. त्याच्यावर 1 कप गरम पाणी ओतायचं. चमच्याने छान ढवळून घ्यायचं आणि 10 मिनिटं झाकून ठेवायचं. 10 मिनिटात हे छान मुरतं आणि पिण्याइतपत कोमटही होतं. आता ह्याच्यामध्ये 1/2 चमचा मध घालायचा आहे स्वीटनर म्हणून. डायबिटीज असेल तर तुम्ही कुठल्याही प्रकारचं स्वीटनर घालायची गरज नाहीये, तसंच घ्यायचंय. आणि तुम्ही स्वीटनर म्हणून मधाच्या ऐवजी खजुराची पेस्ट, मेपल सिरप, गुळ आणि गुळाची पावडरही वापरू शकता. चला मस्त हेल्दी आरोग्यवर्धक हळदीचे शॉट्स रेडी आहेत. याचं मिक्सचर जर आपल्याकडे तयार असेल तर हे करायला एकदम सोपं पडतं. काही महत्त्वाच्या टिप्स. हळदीचे शॉट्स सकाळी उठल्यावर अंशापोटी म्हणजेच पोट रिकामं असताना घ्यायचे आणि चांगले रिझल्ट्स पाहिजे असल्यास रात्री झोपताना पण घ्यायचे.
हळदीचे शॉर्ट्स घेतल्यावर अर्ध्या तासाने तुम्ही ब्रेकफास्ट करू शकता. सलग 5 दिवस शॉर्ट्स घेतल्यावर 5 दिवसांचा ब्रेक घेऊन पुढचे 5 दिवस कंटिन्यू घेऊ शकता. थायरॉईडच्या गोळ्या घेत असाल तर थायरॉईडची गोळी घेतल्यावर अर्ध्या तासाने तुम्ही हे शॉर्ट्स घेऊ शकता. ऍसिडिटी असेल तर काळी मिरी आणि सुंठ पावडर कमी घाला. डायबिटीज असणाऱ्यांनी कुठलंही स्वीटनर न घालता आणि 1/4 चमचापेक्षाही कमी क्वांटिटीमध्ये हे घ्यावे. या हळदीच्या शॉर्ट्समुळे वजन कमी होते, पोटावरील चरबी पण कमी होते, BMR म्हणजे चयापचय शक्तीमध्ये सुधारणा होते. सांगितल्याप्रमाणे आणि सांगितलेल्या क्वांटिटीमध्ये घेतल्यास एक्सरसाइज आणि डाएट बरोबर 5 दिवसात याचा फरक दिसायला लागतो आणि तुमची वेट लॉसची प्रोसेस स्पीडअप होते. हे पावडर वापरून दुसरं चविष्ट आणि छान ड्रिंक पण आपण बनवू शकतो. याच्यासाठी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 7-8 भिजवलेले बदाम, ज्याची सालं मी काढून घेतलेली आहेत, ती घ्यायची. आधी ह्याच्यामध्ये 2 चमचे पाणी घालायचं आणि 1/4 चमचा हळदीचं मिक्सचर घालायचं आणि हे मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचं. ह्याची छान पेस्ट होते. मग ह्याच्यामध्ये परत 1 कप पाणी घालायचं आणि परत एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. बघा, मस्त बदामाचं हळदीचं टेस्टी चविष्ट दूध तयार आहे आणि पौष्टिक तर आहेच. हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण घेऊ शकतात. हे तयार झालेलं बदामाचं हळदीचं पौष्टिक दूध 1 कपमध्ये ओतायचं आणि ह्याच्यामध्ये मस्त 1 चमचा मध घालायचा. आहा हा हा, दिसतंच छान आहे आणि चविष्ट पण लागतं. थायरॉईड असणाऱ्यांनी आणि डायबिटीज असणाऱ्यांनी हे जरूर घेऊन बघा आणि तुमच्या एनर्जीमध्ये काय फरक पडतो ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनही दाबा, म्हणजे ज्या ज्यावेळी मी असे छान छान रेसिपीज पोस्ट करीन तुम्हाला त्याचं लगेच नोटिफिकेशन मिळेल. थँक्यू. भेटूया पुढच्या भागात.